नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक मराठी निबंध घेऊन आलेली. पण त्या निबंधाचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही आपल्या चॅनेल वरती नवीन आहात का, किंवा तुम्ही आपल्या चॅनेल वरचे व्हिडिओ पाहता पण आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब केली नसेल, लगेच सबस्क्राइब करून घ्या व सबस्क्राइब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनल वरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला, वेळ न लावता आजच्या आपल्या निबंधाचं नाव जाणून घेऊयात. तर आजचा आपला निबंध आहे माझी शाळा. बरोबर आहे ना? आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या, आता आपली काय चालू झाली? शाळा. तर तुमची शाळा आमच्या ज्ञानेश्वरच्या शाळेसारखीच आहे का हे मला नक्की सांगा. माझी शाळा निबंध. माझी शाळा ही केवळ शिकण्याचे ठिकाण नाही तर ते शिक्षणाचे मंदिर आहे, जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी एक समृद्ध वातावरण तयार करण्यासाठी एकत्र येतात. माझ्या शाळेचे नाव संत मीरा पब्लिक स्कूल आहे. माझ्या शाळेचा अत्याधुनिक सुविधा असलेला आणि नयनरम्य आहे. माझी शाळा कशी आहे? अत्याधुनिक सुविधा असलेली आणि नयनरम्य अशी आहे. माझ्या शाळेच्या मूळ तत्वांचा केंद्रबिंदू आहे ती आमचे समर्पित शिक्षक. आमच्या शाळेतील शिक्षकांची एक टीम आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रेरणा देतात, आवाहन देतात आणि त्यांना पाठिंबा देतात. त्यांच्या कौशल्याने आणि उत्साहाने ते विषयांना शोधाच्या मोहक साहसांमध्ये रूपांतरित करतात. भौतिक शास्त्राच्या वर्गात विश्वाची रहस्ये उलगडणे असो, इंग्रजीतील साहित्यातील बारकावे शोधणे असो किंवा प्रयोगशाळेतील रासायनिक अभिक्रियांचे प्रयोग असो, ते पाठ्यपुस्तके आणि परीक्षांच्या पलीकडे असलेल्या ज्ञानाची तहान पेटवतात. माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्व आहे. शाळेत वेळेवर येण्यापासून तर घरचा अभ्यास करण्यापर्यंतची शिस्त आमचे शिक्षक यावर आम्हाला एक सुविचारही सांगतात, हसा खेळा पण शिस्त पाळा. माझ्या शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात. यात आम्ही योग्य तयारी करून आनंदाने कार्यक्रम साजरे करतो, त्यामुळे आमचा आत्मविश्वास द्विगुणित होतो. तसेच आमची शाळा भरताना परिपाठ होतो, यात आम्ही प्रार्थना, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा म्हणतो. माझ्या शाळेत अभ्यासासोबत इतर कला कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध उपक्रम साजरे केले जातात. यात क्रीडा स्पर्धाचाही समावेश आहे. आम्ही खो खो, कबड्डी, संगीत खुर्ची असे विविध खेळ खेळतो. याद्वारे आम्ही शिकतो की विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती कशी आत्मसात करावी, हारणे जिंकणे या पलीकडे आपण खेळताना आपल्या टीम मध्ये कसे सर्वांना सोबत घेऊन खेळावे हेही आम्ही शिकतो. आमच्या शाळेमध्ये संगणक कक्ष आहे, जेथे आम्हाला संगणकचे विविध प्रात्यक्षिक शिकविले जातात व ते आम्ही आवडीने शिकतो. तसेच आमचे संगणक शिक्षक आमच्याकडून संगणक संदर्भात विविध उपक्रम सुद्धा करून घेतात, त्यामुळे आम्ही संगणक शिकताना आवडीने लक्षपूर्वक शिकतो. माझ्या शाळेत सर्वसमावेशकता आणि आदरांची संस्कृती वाढवण्याचा अभिमान आहे, जिथे विविधता साजरी केली जाते आणि प्रत्येक आवाज ऐकला जातो. सामाजिक जागरूकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांद्वारे आम्ही आमच्यातील फरकांची कदर करायला आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करायला शिकतो. इथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरी केले जातात. विज्ञान प्रदर्शन ही भरविले जाते, यात आम्ही उत्साहाने सहभागी होतो. यात आमचे विज्ञान शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करतात. माझी शाळा केवळ शिकण्याचे ठिकाणच नाही तर प्रेरणा, नाविन्य आणि वाढीचे केंद्र आहे, जी आपल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे पालन पोषण करते. त्याच्या समर्पित शिक्षक वर्गापासून ते त्याच्या विविध अभ्यासेतर क्रियाकलापापर्यंत सर्व समावेशकतेच्या
वचनबद्धतेपासून आणि सामुदायिक प्रतिबद्धता आणि नागरी जबाबदारीवर भर देण्याच्या आदरापासून माझी शाळा एक समृद्ध वातावरण प्रदान करते, जिथे विद्यार्थी बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक दृष्ट्या भरभराट करू शकतात अशा चैतन्यशील आणि सहाय्यक समुदायाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे, जो आपल्याला यशस्वी होण्यासाठी केवळ ज्ञान आणि कौशल्यच नाही तर जगात बदल घडवून आणण्यासाठी मूल्ये आणि सद्गुणांनी सुसज्ज करतो. तर अशा प्रकारे माझी शाळा हा निबंध संपलेला आहे. माझी शाळा ही अशीच होती व माझ्या मुलीची शाळा ही अशीच आहे. तर तुम्हाला हा निबंध आवडला का? निबंध आवडला असेल तर निबंधाला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच चॅनेलवर नसणाऱ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.